अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चितानन्द भक्तप्रतिपालक सेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन् महाराज की जय मी पॉडकास्टर लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्ट चा हा भाग एकशे नऊ गजानन बाबाची पालखी जय गजानन शेगाव पासून शंभर किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्ह्यात बिटोडा पेली नावाचं अगदी लहान गाव आहे गावाची संख्या आजही जेमतेम सहाशेच्या घरात असावी आता गावाचं स्वरूप हळूहळू बदलू लागलं अन्यथा गावात अगदी मोजकी घरं घरं म्हणण्यापेक्षा झोपड्या प्रत्येक झोपडीत दारिद्र्याचं वास्तव्य होतं आणि होतं तळहातावरील जीणं त्या झोपड्यांपैकीच एका झोपडीत मी लहानाचा मोठा झालो माझं नाव गजानन कुटे माझे बाबा आणि आई दोघंही रोज मजुरी करायला बाहेर पडत काम मिळेल त्या दिवशी पैसे येणार नाही मिळालं तर हरी हरी घरी काही बकऱ्या होत्या मी सकाळी शाळेत जायचो शाळा झाली की दुपारी बकऱ्यांना चरण्यासाठी घेऊन फिरायचं गावात एक महादेवाचं मंदिर पूर्वी होतं आणि आजही आहे साधारण माझ्याच सारखी गावातील अन्य मुलांचीही दिनचर्या असायची एकदा महादेव मंदिरात गावातील लोकांनी एका सद्गृहस्थाला आलेलं पाहिलं तो माणूस महादेवाजवळ बसून बराच वेळ प्रार्थना करीत होता चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं आपली अनुमती असेल तर मी या मंदिरातच आता राहणार आणि संध्याकाळी गावातील मुलांना हरिपाठ भारूड गवळण आदी शिकवून त्यांना मार्गदर्शन करणार गावातील लोक ते ऐकून समाधान पावले अर्थातच आम्हा मुलांचा संस्कार वर्ग सुरू झाला त्यांचं नाव होतं रघुनाथ गाव त्यांना रघुनाथ महाराज म्हणू लागलं रघुनाथ महाराज शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त होते गावातील आम्ही सगळेच त्यांच्यामुळे ज्ञानदेवांचा हरिपाठ एकनाथांचं भारूड आणि गवळणी छान म्हणू लागलो रघुनाथ महाराज गावासाठी आदराचं स्थान झालं रघुनाथ महाराजांनी प्रकट दिनाला बिटोडा शेगाव पालखी आणि पायीवारी सुरू केली आणि आमचं गाव शेगावच्या दिशेने चालू लागलं आम्हाला शेगावचे गजानन महाराज माहिती झाले शेगावच्या पायीवारीसाठी आम्हा लहान मुलांचा उत्साह तेव्हा ओसंडून व्हायचा मात्र पूर्ण पायी चालणं मुलांना शक्य नसायचं मग थोडं अंतर चालून आम्ही थांबायचो किंवा कधी सोबत गाडी दिली असेल तर त्यातून शेगाव गाठायचं कळत न कळत गजानन महाराजांची भक्ती मनात रुजू लागली गावालाच गजानन बाबांचं वेळ लागलं मला आठवतं मी नऊ वर्षांचा होतो एकदा आई व बाबा मजुरीसाठी बाहेर होते घरी मोठी बहीण होती तिला सांगून मी शेतात हरभरा खावा या विचारानं बाहेर पडलो माझ्यासोबत माझं एक आवडतं काळ्या रंगाचं बकरीचं पिल्लू घेतलं त्या लहान बकरीला मी काळी म्हणायचो जवळच ओळखीतील एकाचं शेत होतं त्याच्याजवळ मी हरभरा खाण्याची गोष्ट बोललो तो म्हणाला मी बाजूच्याच शेतात आहे तिथे हरभरा भाजून ठेवला आहे तिकडे ये मी तिकडे जायला निघालो तो वाटेत मला छान हिरवा कोवळा हरभरा दिसला माझ्या मनात हिरवा हरभरा खाण्याचा मोह झाला मात्र त्या हरभऱ्यावर आंबट पडलं होतं आंबट म्हणजे एक प्रकारची कीड म्हणून ते धुण्याची बुद्धी होऊन मी बाजूला असलेल्या एका खचलेल्या विहिरीकडे वळलो काळीला विहिरीजवळ बाजूला ठेवून मी हरभरा हाती धरून विहिरीत खाली उतरू लागलो विहिरीला भरपूर पाणी होतं एका ठिकाणी अचानक माझा पाय निसटला मी पाण्यात पडलो धपकन आवाज आला पडता पडता माझे डोळे फिरले कदाचित सुप्त मनात गजानन बाबाची आठवण झाली मला पोहता येत नव्हतं मी पाण्यात गटांगळा खाऊ लागलो काहीतरी विपरीत घडलं हे चाणाक्ष काळीच्या लक्षात आलं असावं तिनं डोकावून अंदाज घेतला ती विचित्र आवाज काढत बाजूच्या शेतात बैल घेऊन असलेल्या माणसाकडे ओरडत गेली पुन्हा विहिरीकडे आली तिचं ते ओरडणं आणि ती कृती पाहून शेतकऱ्याला संशय आला त्यानं धावत येऊन विहिरीत उडी मारली आणि मला वर काढलं माझ्या नाका तोंडात पाणी जाऊन मी बेशुद्ध झालो होतो त्यानं बाहेर मला चक्क उलट धरून माझे पाय हातात धरून मला झोके दिले त्यामुळे माझ्या पोटातील पाणी बाहेर पडून मी शुद्धीवर आलो संध्याकाळी माझ्या भोवती सगळं गाव घरी जमा झालं होतं गावातील बायका आईला म्हणत होत्या तुझा गजानन गजानन बाबाची भक्ती करते म्हणूनच गजानन बाबांनाच त्याने वाचवलं खरोखरच काळीच्या रूपाने मदत मिळून गंडांतर स्वरूपात आलेला काळ गजानन महाराजांच्या आशीर्वादाने दूर गेला होता त्या संध्याकाळी घरीच गावकऱ्यांनी गजानन बाबाचे आभार मानले पुढे एकदा गावातील एका परिचिताने स्वतःची दोन एकर जमीन देऊ करायचं वचन देऊन बाबांकडे काही पैसे मागितले व पुढे जमीन नावावर करून देईन आता जमिनीचा ताबा घ्या असा प्रस्ताव ठेवला बाबांनी आमच्याजवळील बकऱ्या विकून त्याला पैसे दिले व आम्ही जमिनीचा ताबा घेतला आणि पैसे घेऊन तो माणूस बाहेरगावी निघून गेला मात्र काही महिन्यांनी तो परत आला तेव्हा त्याच्याजवळ लोकांनी त्याचा, लोका त्याचा मनभेद केला त्याला सल्ला दिला कोर्टात जाण्याचा कारण पैसे दिल्याचा लिखित पुरावा नसल्यामुळे त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्यासाठी ते सज्ज झाले आणि कोर्टात केस टाकले ते ऐकून आई आईबाबांच्या तोंडचं पाणी पळालं त्या दिवशी माझी माय गजानन बाबाशी खूप बोलली म्हणजे ती बोलत होती आणि गजानन बाबा ऐकत होते हे गजानन बाबा तू जाणते काय खरं अन खोटं आहे ते महागजानन तूही वारी करते म्हणून नाही बोलत ते जमीन माई नाही तर थे, थे राहून कशी राहिलो म्हणतो मी मला समजते तमवरच्या साहेबाले हे समजत नाही काय गजानन बाबा तुला जे पटते ते तू कर माया बाजूनं निकाल लागला तरी मी थुयासाठी फकस्त माही सेवा देऊ शकतो आईचं म्हणणं गजानन बाबांपर्यंत पोचलं कारण कोर्टात पैसे दिले नाहीत तर जमिनीचा ताबा यांच्याकडे कसा याच प्रमुख प्रश्नावर आमच्या बाजूने निकाल लागला आता गजानन बाबाची सेवा करण्याची जबाबदारी आमची होती आम्ही बाबाच्याच कृपेने ती यथाशक्ती निभवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर भरपूर वेळा माझ्याकडून शेगाव वारी घडली जेव्हा जेव्हा आम्ही शेगावला पायी वारीत गेलो तेव्हा तेव्हा शेगाव संस्थानाने वारीचं केलेलं स्वागत नेहमी करिताच लक्षात राहिलं एकदा आम्हा वारीतील सर्व भक्तांना शेगावला तुकारामाची गाथा प्राप्त झाली एके वर्षी सर्वांना भागवत प्राप्त झालं एकदा भजन मंडळासाठी टाळ विणा मृदंग आदी साहित्य प्राप्त झालं पायीवारी शेगावला पोहोचल्यावर व्यवस्थापनाच्या अनुमतीने मंदिराभोवती वारीची प्रदक्षिणा होते संस्थांतर्फे अन्नदानाप्रमाणेच वस्त्रदानही केलं जातं असा आदर सत्कार रितसर पद्धतीने येणाऱ्या प्रत्येकच पायी वारीला अनुभवता येतो अशा शेकडो वाऱ्या चारही दिशांनी शेगावला येतात आणि असाच अनुभव प्राप्त करतात माझ्या स्वतःजवळ पायी वारीच्या निमित्ताने मला प्राप्त झालेले निदान चार ड्रेस असावेत या सर्व गोष्टी आठवल्या की स्वाभाविकपणेच धन्य ते शेगाव संस्थान आणि धन्य तेथील व्यवस्थापन असे शब्द मुखातून निघाल्याशिवाय राहत नाहीत आता बरीच वर्षे झालीत नोकरीच्या निमित्ताने मी आता गावापासून दूर आलो आहे पण पूर्ण आलो तरी मनाच्या तारा शेगावशी छान जुळलेल्या आहेत कारण महाराजांशी जुळून राहण्याचं समाधान म्हणजे त्यांचं नामस्मरण ते मनात नित्य होत आहे मन आतून त्यांचं स्मरण करत आणि सहज शब्द ओठी येतात श्री गजानन श्री गजान जय गजानन जय गजानन श्री गजानन श्री गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन, गजानन आता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री गजानन कुटे बिटोडा तेली वाशिम यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन